आढावा विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या नऊ बातम्यांचा सुरुवातीला राजकीय बातम्या. फडणवीस शेवटच्या पेशव्यांचे उत्तराधिकारी, इतकंच नाही तर फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन. फडणवीसांच्या टीकेनंतर राऊतांचा हल्ला बोल. क्लब के चेअरमन देवेंद्र फडणवीस आहे, औरंगजेब फॅन्स क्लब एक नया शगुफा बना है और देवेंद्र फडणवीस और उनके लोग चेयरमैन एंड मेंबर है. ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली. फडणवीसांना इतिहास माहित नसेल तर आम्ही मास्तर पाठवू. फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर. ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाही तर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्टर पाठवतो. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजितदादांच्या चिंतेत वाढ. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या चार नवीन याचिका सेशन्स कोर्टात दाखल. याचिकांवर 5 ऑक्टोबरला सुनावणी. नितेश राणेंकडून मिनारच्या दिशेनं गोळी मारतानाची ऍक्शन. अहमदनगरच्या मोर्चा दरम्यानचा प्रकार अनधिकृत मिनार असल्याची राणेंची प्रतिक्रिया. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल. नितेश राणेंवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप. राणेंसह आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्या विरोधातही गुन्हा दाखल. अजितदादांची जनसन्मान यात्रा आज होमग्राऊंडवर बारामती. दादा आज बारामतीच्या उमेदवारीबाबत बोलण्याची शक्यता. जय पवारांकडून सभास्थळाची पाहणी. यंदा मुख्यमंत्री अजितदादा जनसन्मान यात्रेनिमित्त बारामतीत बॅनरबाजी. बॅनरवर आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो तर 2024 पर्यंत शिंदे मुख्यमंत्री राहणार असल्याचा बॅनरवर उल्लेख. महायुतीतील लोक एकमेकांचे गळे दाबणार, यातून फडणवीसही सुटणार नाहीत. बारामतीतील बॅनरवरून राऊतांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता. भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागणार? रामराजे नाईक निंबाळकरांचं सूचक वक्तव्य.